मुंबई आणि इतर शहरातल्या रेल्वेच्या जागांवर राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांना कायमस्वरूपी घर देण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयातून धोरण निश्चित करण्याबाबत काल मुंबईत मध्य रेल्वे महाव्यवस्थापक कार्यालयात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली मुंबई आणि आसपासच्या शहरातील रेल्वे रुळालगतच्या आणि रेल्वेच्या जागांवरील झोपडपट्टीवासियांना आणि अन्य बांधकामांना रेल्वेच्या वतीने अतिक्रमण निष्कासनाच्या नोटिसात गेल्या महिन्यात बजावण्यात आल्या होत्या या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळानं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीत भेट घेऊन निवेदन दिलं होतं या निवेदनात गेल्या पन्नास वर्षापासून रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्टीवासियांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कायमस्वरूपी घर देण्यासाठी धोरण निश्चित करण्याची आणि तोवर निष्कासनाची कारवाई तात्पुरती स्थगित करण्याची विनंती करण्यात आली होती या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईत विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं